अगं त्या खमंग वासाने जीभ खवळलीय माझी किती वेळ हो झालं झालं की आणि निलिमा इंद्रजीत आणि सानियाला बोलव जा हो आले या बसा शंभर वर्ष आयुष्य तुम्हा दोघांना भजे झालेत गरम गरम पोट भर खाऊन घ्या स्वानंदी कुठे अरे ती घरी गेली फोन आला होता ना घरने तिच्या मला न सांगता गेली हो अरे फोन आला मग घाईघाई झाली रे तिची मी म्हणाल होते त्याला की तुला सांगून जा म्हणून मग तो म्हणाले आता सांगायला गेले तर गप्पा मारत बसतील मग उशीर होईल मी नंतर फोन करते नाही आला का फोन तिचा नाही आणि इतक्या उशिरा ती एकटी गेली हो रे खरंच काळजी वाटते आपल्याला पण शूरवीर आहे अगदी ती म्हणाली माझ्याकडे स्कूटर आहे मी जाईन त्यांना बसू दे मैत्रिणीशी गप्पा मारत ती असं म्हणाली ओ तो स्वीट ऑफ हर बघ तिने आपला विचार केला म्हणजे आपल्याला पण वेळ मिळाला पाहिजे ना आणि घरून फोन आला म्हणून निघून गेली रे नाहीतरी तुमची भेट झालीच ना स्वानंदीची फॅमिली खूप मोठी आहे का हो खूप प्रेमळ माणसं आहेत खूप चांगली आहेत संस्कारी आहेत नाही पण आज अशी कशी वागली स्वानंदी काळजी वाटते मला कधी कधी ग काळजी करण्यासारखं काही नाहीये अहो आजच असं नाही एकंदरीतच तिला ना माहेरची ओढ जरा जास्तच आहे आणि लग्नानंतर ही ओढ अशीच राहिली तर असे प्रसंग इंद्रजीतच्या आयुष्यात वारंवार येत राहणार आणि विरस होईल त्याचा म्हणून काळजी वाटते मला काकू यात काळजी करण्यासारखं काय म्हणजे तिने तिचं माहेर असं तोडून यायचं का अगं तसं नाही सानिया पण मुलीला सासर आणि माहेर या दोन्हीमध्ये समतोल साधता आला पाहिजे